आ, तीस तारखेपासून सुरू झालेल्या या मुक्त मुक्तसंवादाचा आजचा बारावा दिवस आणि सहावी लोकसभा बीड लोकसभा या लोकसभेत सकाळपासून जवळपास तीन सर्कलला भेटी झालेल्या आहेत आणि ऊसतोड कामगारांचा विशेषतः प्रश्न आम्ही हाताळते मी सकाळपासून उद्या मी बीडमध्ये काही मुस्लिम समुदायातल्या वस्त्या आणि काही उर्दू शाळा यांच्यामध्ये संवाद साधणार आहे आणि परवा दिवशी ज्ञानराधा बँकेतमध्ये ज्या अनेक लोकांच्या ठेवी आहेत जवळपास चौदाशे कोटीच्या ठेवी या ज्ञानराधामध्ये लोकांच्या अडकलेल्या आहेत या ठेवींचा आम्ही परतावा तीस तारखेपर्यंत करू आम्हाला सवलत द्या असं कुठे ग्रुपचं म्हणणं होतं परंतु तीस जानेवारी उलटून गेली तारखांवर तारखा चालू आहेत आणि अनेक लोकांचे पैसे त्यांनी अजूनही दिलेले नाहीत त्यामुळे सोमवारी मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी कुटे ग्रुपच्या आगेस्ट कलेक्टर ऑफिसला एका मोठ्या मोर्चाचे आयोजन असेल नाही सरकारने तर खूप काही केलं पाहिजे पण माझी अडचण अशी आहे की सध्या महाराष्ट्रात सरकारच गायब आहे सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आहे जे लोक दिसत आहेत मला ते सगळे गुजरात्यांचे मुनीम दिसत आहेत सरकार जर इथं असतं ना तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्या इतपत परिस्थिती झाली नसती सरकार इथं असतं तर दिवसा ढवळ्या लाईव्ह करून लोकांच्या हत्या झाल्या नसत्या आणि सरकार इथे असतं तर सरकारचेच लोकप्रतिनिधी सरकारचीच धमकी देत काहीही करा आहे आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे अशी चिथावणीखोर भाषा केली नसती त्यामुळे मला नाही वाटत की हा सगळा मुक्तसंवाद करत असताना मला सरकारकडे काही मागण्या कराव्यात त्याहीपेक्षा या सगळ्या लोकांशी मुक्त संवाद करत येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट काय असावं या, या पॉलिसी डॉक्युमेंटच्या दृष्टिकोनातनं आणि पक्षाचा एकूण अजेंडा कामाचा काय असला पाहिजे तो रचनात्मक कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी हा संवाद या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फार महत्वाचे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट